कढीपत्ता चांगला उगवण्यासाठी घरच्या घरी काय आपण वापरू शकतो खत म्हणून, हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. हे माझ्या घरातलं कढीपत्त्याचं झाड आहे, पहा किती छान उगवलं आहे. दोन आहेत ही, हे पण एक कढीपत्त्याचं झाड आहे माझं ह्या बाल्कनीमधलं, पहा. आणि हे बघा किती छान फुटलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी तुम्हाला सांगणार आहे की घरच्या घरी आपण ह्याला काय खत म्हणून घालू शकतो. तर हे ताक मी काढलं होतं, 1.5 महिना होऊन गेला आणि मी ते उघडलेलं नाही आहे, तर आपण ते आता उघडूया. बघा असा आवाज आला, आपण ते आता हलवून घेऊया छान. आता हे कॉन्सन्ट्रेट आहे दही, आपण त्याला डायल्यूट करूया. हे पहा, एक मग मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अंदाजे आपण 1 ग्लास भरून ताक घेतलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये हे टाकत आहोत. ह्या ताकामध्ये बॅड बॅक्टेरियाज असतात आणि त्या कढीपत्त्याच्या झाडासाठी पोषक असतात आणि वाढ चांगली होते. आता पहा, आता पावसाळा चालू आहे, मी ह्याला पाणी जास्त टाकलेलं नाही आहे, सुकी आहे अगदी माती. ओके, तर ह्याच्या कडेकडेने मी टाकत आहे. आणि दुसरं खत म्हणजे तुम्ही घरात जी अंडी वापरता, अंडी खात असाल तर, ओके, तर त्याचं कवच फेकून न देता, पहा इथे मी चुरा करून टाकलेला आहे ह्याचा. ओके, हे झाडांना कॅल्शियम मिळतं ह्याच्यामुळे. जसं आपल्या शरीराला कॅल्शियमची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे झाडांनासुद्धा कॅल्शियमची गरज असते. तर मित्रांनो, घरच्या घरी तुम्ही कढीपत्त्याची कशी निगा राखू शकता आणि त्याला कसं खत देऊ शकता आणि किती छान कढीपत्ता फुलतो पहा, पहा प्रयत्न करून. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमच्याकडेही काही कल्पना असतील तर नक्की मला कमेंट थ्रू कळवा. थँक्यू.